करमाळा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल आपल्या सोबत आहेत. पक्षाने तुमच्यावरती ही जबाबदारी दिली आहे, काय विजन आहे? मूलभूत सुविधा, गावातले पाणी, वीज, रस्ते हे मूलभूत झालं. पण मला करमाळा तालुक्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या प्रगती, आरोग्यिकदृष्ट्या प्रगती आणि औद्योगिक प्रगती, व्यावसायिक प्रगती, जेणेकरून इथल्या तरुणांना, इथल्या रोजगारांना, इथल्या युवकांना पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये, सोलापूरसारख्या ठिकाणी जाऊन काम करण्याची वेळ येऊ नये. त्यांना इतर रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांना इतर व्यवसाय करता यावा. शिक्षणासाठी पुणे मुंबई गाठायची वेळ येऊ नये, बारामतीला जायची वेळ येऊ नये. याच्यामुळं इथं शिक्षण संकुलं चांगली उभा करणं, शासनाच्या माध्यमातून शासन आज इतकं बॅकअप द्यायला तयार आहे, ह्या योजना इथपर्यंत आम्ही पोचवायला कमी पडतो पण ते आमदारकीच्या माध्यमातून इथपर्यंत पोचवणं. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे आम्हाला आज काम करताना आरोग्य, आरोग्य फार महत्त्वाचं आहे. आता संजय मामा शिंदे आत्ताचे विद्यमान आमदार होते, मोठ्या प्रमाणावरती त्यांना निधी आणलाय असा दावा केलेला आहे, खरंच निधी आलाय का? नाही, मी त्या दिवशी सुद्धा माझ्या इंटरव्ह्यूमध्ये खुलासा केला होता की मला माझ्या माहितीनं 2000 ते 2200 कोटी रुपयाच्या यात फारसं आहे, जे यांच्या माध्यमातून निधी आलाच नाही आहे. हां, जे राज्य सरकारच्या माध्यमातून राबलं आहे मग ते काही राबलं असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून राबलेल्या योजना, आलेला निधी ह्याच्यावर 100% आमदारांच्या आधिपत्याखालीच ते काम झालेलं आहे, ते मी मान्य करतो. पण आता जी केंद्राकडून आलेलं आहे किंवा शासनाने जे काही अनुदानं दिलेली आहेत याच्यामध्ये आमदाराचा संबंध येतो काय? अनुदान ही निधीचा प्रश्न आहे, अनुदान आणि निधी दोन विषय वेगळे आहेत. त्यामुळं तुम्ही अनुदानाचा प्रश्न आणि केंद्राच्या माध्यमातून राबलेल्या योजना यांचा प्रश्न जर त्यातून कपात केली तर त्यांचा मला वाटतं मूळ 1200 ते 1300 कोटी रुपयाचा निधी आहे जे त्यांच्या माध्यमातून झाला आहे, जे झालं आहे ते झालं आहे, मान्यच केलं पाहिजे. पण माझ्या माहितीनं हे 1200 ते 1300 कोटीचा निधी आमदार म्हणून काम करत असताना नगण्य आहे. आजच्या काळात 3 ते 3500 कोटीचं फक्त एकट्या आमदार म्हणून काम करताना त्यांचं काम व्हायला पाहिजे होतं. आता अपक्ष पाहिलं की महायुतीचं केंद्रात राज्यात सरकार आहे, तरी देखील संजय मामा वारंवार अपक्षच का उभारत आहेत? त्यांना काय काय भीती वाटते की पक्षातून तिकीट घ्यायचं काय? तो प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे, म्हणजे मला त्याचं कोडं उलगडलं. ते असं म्हणतात की यामध्ये माझा फायदा होतो, म्हणजे तुम्ही जर उभारला महायुतीकडून तर ती थर्ड पर्सन म्हणून तुतारीकडून नारायण आबा असतील आणि त्यांचा त्यामध्ये फायदा होईल. कसा फायदा होईल त्यांचा यामध्ये? माझ्या सगळ्यांचा पण झालाय फायदा त्यांचा, ते निवडून आले. यापूर्वी झाले होते, काय नॅरेटिव्ह सेट केले गेले होते, आम्ही कामकाजात थोडं कमी पडलो होतं, आम्ही माणसांपर्यंत काम पोचायला कमी पडलो. पण यंदा मला वाटतंय की हवा बदल रही है, हवा का रुख बदल रहा है आणि 100% महायुतीचा उमेदवारच करमाळा मतदारसंघात निवडून येईल आणि 23 तारखेला तुम्ही त्याला निश्चितपणे साक्षीदार राहाल आणि परत एकदा धनुष्यबाणाच्या चिन्हावर आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, या सगळ्यांच्या सहकार्याने दिग्विजय दिगंबरराव बागल हे नाव विधानसभेमध्ये जाईल. मोहिते पाटील परत सक्रिय होत आहेत, ते नारायणाबांना ताकद देत आहेत. शरद पवारांच्या तुतारीची एक राज्यात चर्चा आहे, हवा आहे, काय परिणाम होईल नारायणाबा पाटील हे उमेदवार आणि मोहिते पाटलांचं समीकरण या ठिकाणी? मी राजकारणापेक्षा किंवा कोण कुठं आहे, कोण कुठल्या माध्यमातून लढतोय, काय अजेंडा घेऊन लढतोय यापेक्षा मी काय काम करणार, मी काय तालुक्यासाठी वेगळं करू शकतो, मी करमाळा तालुक्याचा, करमाळा मतदारसंघाचा विकास कसा करू शकतो हे मी, माझा अजेंडा जनतेपुढं मांडून या निवडणुकीला सामोरं जातोय. त्यामुळं कोण कसा उभा राहतोय, कुठून उभा राहतोय, कुठल्या विषयावर बोलतोय, काय टीका करतोय, मला त्याच्यावर भाष्यच करायचं नाही. मी काय करू शकतो हे मला मांडायचं आहे आणि त्याच्यावर मतदान मागायचं आहे. एक थोडंसं मामांसारखं तुमचं बोललं, मिशावरती ताव बिऊ सुरू आहे, काय नक्की? तर आम्ही सुद्धा ठरवलंय करमाळा तालुक्याला मामाच परत एकदा दाखवायचे. नक्की शुभेच्छा. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, करमाळा.